नमस्कार मैत्रिणींनो, सगळे कसे आहात? आणि तुम्हाला आज दाखवणार आहे मी ह्या व्हिडिओमध्ये की नितीन काय करतोय आणि नितीनने काय केलंय, तर तुम्हाला ते दाखवणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे मी भरपूर प्रयत्न करते, त्याची ट्रीटमेंट पण चालू आहे. आणि तुम्हाला अगोदर जसं मी एक व्हिडिओमध्ये दाखवलं, तर भरपूर ताईंनी ॲड्रेस पत्ते पाठवलेत नितीनसाठी आणि माझं सर्च करणं चालू आहे. भरपूर डॉक्टरांशी मी बोलले पण फोनवरती, तर चाललंय माझं त्याला घेऊन जायचं, कुठे घेऊन जायचं, काय करायचं ते नंतर मी घेऊन गेलो दाखविनच तुम्हाला. आणि त्याची गोळ्या औषधं पण दाखवते तुम्हाला. आणि आता त्याला थोडंसं बरं वाटतंय, तर तो काय करतो तुम्हाला ते पण दाखवते. म्हणजे असे उद्योग करतो तो, आणि खरंच मग मला टेन्शन येतं. तर आता मी जरा थोडी बाहेर गेले होते, म्हटलं चला खाली जाऊन भाजी वगैरे काही बघावा. कारण 2-4 दिवस आहे ना कंटिन्यू, 2 तारखेपासून आमचं टेन्शनमध्येच गेले दिवस. आणि इकडे बघा भांडे होते किचनमध्ये राहिलेले घासायचे, त्यांनी गॅसची शब्दी ती खाली मांडली आणि हे बघा भांडे घासतात. आता थोडंसं बरं वाटतंय, तर काही गरज आहे उद्योग करायचा काय रे? हा मी फक्त 10 मिनिटासाठी गेले, तर काही गरज आहे गप बसायचं ना? तर एक ताई आता त्यांनी कॉल केला होता काल आणि त्यांनी खूप समजून सांगितलं. त्यांनी मला कमेंट केली होती की ताई फोन चालू करा, मी तुम्हाला कॉल करते. आणि त्या पनवेलमध्येच राहतात, म्हणजे न्यू पनवेलला. तर त्यांनी खूप समजून सांगितलं नितीनला, आनंदी राहा, हॅप्पी राहा आणि टेन्शन घेऊ नको. तो खूप टेन्शन घेतो म्हणून त्याला आनंदी ठेवण्यासाठी मी काय काय प्रयत्न करत असते. आणि हे बघा हा काय करतो बस आता. चला पण काही गरज नव्हती ना, मी घासणार होते ना हळूहळू. घरात बसून कंटाळा दिवस झाले, झोपून होतो, पाठ दुखत होते, डोकं दुखत होतं. पण आता डोळ्याला त्रास होईल परत अजून त्या ह्याचं हे समजतच नाही, औषध चालू वगैरे येतं. 2-3 राहिले ना भांडे बघा हे का, त्याला मी सांगते तरी 2-3 राहिलेच. तीनच भांडे राहिली मी करेन, तीनच भांडे राहिलेत ना. काय रे मी करतो रे, ऐकत नाही जराशी. आता तुम्ही समजून सांगा याला, फक्त मी 10-15 मिनिटच खाली गेले, ते पण मी तेवढ्या दिवस गेले नव्हते अजिबात. डॉक्टर कडे जातो येतो तेवढंच, काही काम पण केलं नाही मी. कंटिन्यू त्याच्या पाठीमागच लागले. सगळ्यात आई म्हणले की ताई तुम्ही त्याची काळजी घ्या, मी खूप काळजी घेते. पण थोडस बरं वाटलं की हा असा उद्योग करतो. आता थोडस बरं वाटायला लागलं तर शांत बसायचं ना. बघा थकलाय, काय गरज होते ते भांडे निंडे घासत बसायची, मला कुठे जायचंय? आणि तुम्ही पण सांगा आता मी काय करायला पाहिजे. अरे झोपून झोपून कंटाळ येतो, हात दुखते, पाय दुखते, डोकं दुखत, ड्रॉप टाकून टाकून वैतागायला, घशात पूर्ण कडू लागते गिळ्यावरती. होईल सगळं चांगलं, कशाला टेन्शन घेतो? थोडं काम करावं, काम केलं जरा बरं वाटते. झोपून लय कंटाळा म्हणून मग थोडस फिरी दराऊंड मार जराशी, थोडं गॅलरीत बस. पप्पा लेवरीत बनून आता येते, आपल्या देवाचं नामस्मरण करत बस. त्यांचीच वाट बघतो मी कधी येते. आता तो पप्पांची वाट बघतोय, म्हणजे कारण ना त्या ताईने एवढं समजून सांगितलं, तू पॉझिटिव्ह राहा, चांगले व्हिडिओ बनव, जरी तुला त्रास आहे ना तरी पण तू रील्स बनव, कशात तरी मन लाव. खूप छान समजून सांगितलं त्या ताईंनी. कारण मी तर त्याला सांगतेच, पण कसं असतं माहितीये का, आपण सांगण्यापेक्षा दुसऱ्यांनी सांगितल्यावर पटतं. आणि त्या ताईंनी खूप त्याला म्हणजे मुलासारखं खूप चांगलं समजून सांगितलं नाही का. आणि म्हणून त्या रात्री मी 2 रील्स बनवल्या की त्या आनंदी राहायला पाहिजे, कशात तरी मन लागलं पाहिजे त्याच्यासाठी. आणि इथून पुढं पण मी बनवणार आहे, तर व्हिडिओ बघत जा आणि तुम्ही याला समजून सांगा. कारण हे बघा, हे तर सगळे औषधं येतं आणि हे सगळे त्याचे चालू आहेत औषधं. तर मी त्याला हेच सांगते की तू आराम कर, टेन्शन घेऊ नको, विचार करू नको, माइंड फ्रेश ठेव आणि सगळं चांगलं होणार आहे. चांगला विचार कर. आता तुला काय सांगायचं सांग, माझा हात दुखायला लागला, मला सवय नाही मोबाईल पकडायची. तर विषय काय झालता, मी आज म्हणजे एकदम दमलो होतो, तर म्हणजे एकदम झोपून झोपून येणार पूर्ण हे मान पाठ आणि हे कंबर एकदम दुखायला लागली. तर असं वाटलं बाहेर जाऊ, पण बाहेर जाऊ नाही शकत. तर बाहेर आत्ताच कुठं नीट झालो तर लगेच जाऊ नाही शकत. तर मग आता डॉक्टरकडे 2-3 फेऱ्या मारल्यामुळं आणि पाऊस आता एकदम उघडला आहे, 2 दिवस झाले पाऊस नाही पडत आहे, त्यामुळं जरा आता बरं वाटते. पण जास्त करून बरं का वाटते, जर ज्या तुम्ही एवढे कमेंट केले ना, मी आधी पण सांगितलं होतं, कमेंट केल्यानंतर बोललो अरे मी झोपून आणि एवढ्या कमेंट केल्यात, तर मला एक हौसला आला की जाऊ दे, मी किती आजारी असलो ना तरी पण मी रील्स बनवणार, दुसऱ्यांना हसवणार, मी पण हॅपी राहणार. तर डेली एक आता व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतो. तुम्ही फक्त सपोर्ट करा, तुम्ही सपोर्ट केला ना तर 100% दिवसाला 1, 2, 3, 4 जेवढे पाहिजे तेवढे व्हिडिओ काढील. पण तुमचे कमेंट लाईक 100% आले पाहिजेत. नितीनला फुल सपोर्ट करा, तर नितीन तुम्हाला पण सपोर्ट करेल. काही ताई गैरसमज करते की व्हिडिओसाठी तर नाही करत हे ना, पण खरंच तुम्हाला सांगते मी, हे बघा त्याची सगळी ट्रीटमेंट चालू आहे. आणि खरंच त्या ताईंनी त्याला काल समजून सांगितलं, त्या म्हणल्या की मला ऍड्रेस माहिती नव्हता ना, तर मी भेटायलाच येणार होते. तर हे बघा हे सगळं चालू आहे, त्याला औषधं डॉक्टरांनी आता गोळ्या वगैरे चेंज करून दिल्या, तर थोडा फरक पडलाय. आणि जे डोळ्यामध्ये म्हणजे अजिबात डोळेच उघडत नव्हता, तर ते कमी झाले. तर असं नाही, त्याला आनंदी ठेवण्यासाठी म्हणजे आमचं त्याचं मन लागलं पाहिजे, मनात विचार नाही आले पाहिजे. कारण आजारी माणूस येणार तो जरा खचून जातो टेन्शननी. आणि नितीन असं आहे की खूप टेन्शन घेतो म्हणून त्याच्यासाठी मेन कारण काय आहे, व्हिडिओ बनवणं माझ्या हातामध्ये,
मम्मीला ते एकट्याला व्हिडिओ बनवता येत नाही, एडिटिंग वगैरे ते शिकवलं सगळं येतं तिला, पण व्हिडिओ ती स्वतःचा स्वतः काढू नाही शकत. पुढच्या कॅमेराने व्हिडिओ चांगला येतो, तर माझा मूडच नसतो. मी डायरेक्ट बोलतो मला व्हिडिओ पण नाही बनवायचे आणि व्हिडिओमध्ये पण नाही यायचं. तर मध्ये मध्ये ती तिचे ती एकटी एकटी करत होती, तर तिला नीट ॲक्टिंग जमत नव्हती. पण म्हणजे मला वाईट वाटतं, मग मला असं वाटतं की मम्मीला शिकवलं पाहिजे आपण. पण मीच जर झोपून राहिलं तर ती पण नाही करत, मग चॅनलमध्ये ती व्हिडिओ पण नाही टाकत. थोडा विचार केलाय तू पण फ्रेश राहशील. आणि त्या ताईंनी जसं काल सांगितलं की तुझ्या मम्मीला आता सगळं जमतं, तू फक्त थोडीशी ऍक्टिंग कर आणि तुझं मन त्याच्यामध्ये लाव, तुझी ट्रीटमेंट पण चालू ठेव. जसं आता मी माझं चालूच आहे डॉक्टरांशी, ह्या त्या कुठे घेऊन जायचं, काय करायचं, कोणत्या डॉक्टरला दाखवायचं, ते सगळं चाललंय. सगळ्यांनी चांगले चांगले कमेंट केले, चांगले चांगले डॉक्टरांचे ऍड्रेस पाठवले कमेंटमध्ये. डॉक्टर सजेशन दिलं मला, ह्या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे जा, तर ते पण मी करणार आहे, टेन्शन घेऊ नका. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवते छोटासा, कारण मला तुम्हाला दाखवायचं होतं की नितीनला थोडंसं बरं वाटलं की नितीन काय करत होते. आणि अजिबात ऐकत नाही, खूप हट्टी आहे, जिद्दी आहे आणि टेन्शन पण तेवढंच घेतो. त्याला असं वाटतं नाही का आपली परिस्थिती अशी आहे आणि आपण काहीतरी काहीच करू शकत नाही, असं त्याला वाटतं. पण मी हाय टेन्शन घेऊ नको, सगळं चांगलं होणार आहे आणि प्रत्येक आजारावर इलाज असतो, टेन्शन नको घेऊ. तर डॉक्टरनी म्हणजे उद्या डॉक्टरकडे जाणार आहे, तर डॉक्टर जेव्हा बोलतील मला की आता ड्रॉप वगैरे कमी कर थोडे, तर मग जरा थोडं व्हिडिओ काढायला भेटेल, कारण 24 तास ते ड्रॉप थोडे थोडे टाकावं लागतात ना. तर मम्मीचे व्हिडिओ मी शूट करेल, कारण मम्मी पण व्हिडिओ नाही बनवत, तिला टेन्शन असते. ती बोलते तू आजारी ते कुठे व्हिडिओ बनवते, राहू दे, ते महत्वाचे नाही. पण मला चांगलं नाही वाटत, व्हिडिओ तुम्हाला खूप आवडतात, मला पण माहिती तुम्ही वाट बघतात, त्याच्यामुळे रील्सला काही एवढा टाईम नाही लागत म्हणून आपला बनवतो. तर काल जो आप्पाचा विषय जो हाडे एकदम तिचे व्हिडिओ बनवले आप्पा ट्रेंडिंग आहे, तर पप्पा असेच बसले होते. पप्पा बोलले काय तू असा निस्ता झोपून असतो, एवढे लोक सांगतात तुला, म्हणजे तुझी फॅमिली सपोर्ट करते, तू काय ते बनवतो मला माहित नाही. तर मम्मी बोलली तुम्हीच त्याला सांगा. तर पप्पा बोलले मला घे बरं व्हिडिओमध्ये, माझ्यासोबत एक व्हिडिओ काढ बरं. तर पप्पाला पण आनंद झाला आणि पप्पाला पण खूप चांगलं वाटलं. तर मला असं वाटलं की वडिलांना पण कधी कधी व्हिडिओमध्ये घेतलं पाहिजे, तुम्ही कमेंटमध्ये पण सांगा. पप्पा माझे एकदम साधे आहेत, त्यांना असंही आवडत पण नाही, त्यांना सोशल मीडिया माहीत पण नाही, पण ते पण मला सपोर्ट करायला आता तयार आहेत. त्यांना समजलंय माझा मुलगा कसं करतो काय करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, तुम्हाला काय वाटलं कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया असेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. तर चला बाय बाय.